नमस्कार मित्रांनो ट्रेनिंग पॉईंट चालू तुमचं हार्दिक स्वागत आहे आज चोवीस फेब्रुवारी या दिवसाचे महत्वाचे चालू घडामोडी आपण पाच मिनिटात पाहणार आहोत जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी कोणाची शिफारस करण्यात आलेली आहे अमेरिकेतील भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थतज्ज्ञ अजय बंगा यांची त्यानंतर भारतात सर्वाधिक वाब कोणत्या राज्यात आहेत तर महाराष्ट्र येते महाराष्ट्रात सर्वाधिक वाब कोणत्या जिल्ह्यात आहेत चंद्रपूर आता ही बातमी का होती की तर सुधीर मुनगोटीकर साहेब वनमंत्री सुधीर मुनगटी साहेब यांनी ही ता जे ताडोपा अभयारण्य आहे त्यामध्ये पंच्याहत्तर हजार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये सफर करणार आहेत जगात एकूण किती देशात वाघ शिल्लक आहेत तर चौदा देशात आहेत नागपूर जिल्हा विशेष लोकसत्तामध्ये लोकसत्ता जिल्हा निर्देशक आहेत त्यानुसार नागपूरचं जे क्षेत्रफळ आहे नऊ आठ म्हणजे आठ नऊ हजार आठशे ब्याण्णव चौरस किलोमीटर लोकसंख्या सेहेचाळीस हजार सेहेचाळीस लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्तर विद्यापीठे चार आहेत एकोणनव्वद पॉईंट पन्नास टक्के साक्षरता आहे सहा लाख छप्पन हजार हेक्टर शेती क्षेत्र आहे संत्री सोयाबीन कापूस ए करताना तिथं प्रमुख पीक आहे नागपूर जे राज्यातील हे तिसरे तर देशातील तेरावे सर्वात मोठे नागरिक क्षेत्र आहे मिहान प्रकल्प तिथे ते तेथे ते आहे मिहानचं विस्तारित रूप आहे मल्टी मॉडल मॉडेल इंटरनॅशनल कार्बो हब अँड एअरपोर्ट नागपूर येथे आहे हे हे जे विस्तारित रूप आहे ते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न महत्वाचाच आहे खूप महत्वाचा आहे नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्समेशन या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सेवा सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र म्हणजे इथे यम राहिला आहे महाराष्ट्र संस्थेचे उपाध्यक्ष कोण आहेत तर अजय आशेर हे ठाण्यातील बिल्डर आहेत आणि माझे आमदार राजे क्षीरसागर हे दो दोघण उपाध्यक्ष आहेत पुढे डॅ कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय होमिओपॅथी इन्स्टिट्यूट आहे कोलकाता येथे केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान केंद्र कोठे आहे नवी दिल्ली येथे सामाजिक बाजार मंच उभारण्यास एन एस सीनी अंतिम मंजुरी दिलेली आहे आता ह्याच्यात प्रश्न होणार नव्हते परंतु मी सर्व डिटेलमध्ये बातमीच घेतलेली आहे बरं का त्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजाराला अर्थात एन एस सीला भांडवली बाजार नियामक सेवेने सामाजिक बाजार मंच अर्थात सोशल स्टॉक एक्सचेंज एस येस ई हा स्वतंत्र विभाग म्हणून सुरू करण्यास अंतिम मंजुरी दिलेली आहे सोशल स्टॉक एक्सचेंज ही एक अभिनव संकल्पना आहे अशा प्रकारच्या बाजार मंचा उद्देश खाजगी आणि नानफा तत्वावर चालणाऱ्या संस्थांना म्हणजे जे एन जी ओ आहेत येस ना त्यांच्यासाठी हा आहे एस सी सामाजिक बाजार मंचावर नानफा संस्था एन पी ओ सूचीबद्ध केल्या जातील आणि या संस्थांना भांडवली बाजारांतर्गत बरोबर काय होईल विशेष रचित मंचावर सूचीबद्ध होण्याचा आणि त्यायोगे निधी उभारण्याचा अतिरिक्त मार्ग एन एस कडून म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजाराकडून खुला होणार आहे पात्र ना नफा संस्थेसाठी पहिली पायरी ही सोशल स्टॉक एक्सचेंज विभागामध्ये नोंदणीपासून सुरू होत आहे लक्षात असू द्या एस एस सी काय आहे तर एन जी ओ लिस्ट करण्यासाठी आहे एन जी ओसाठी आहे ना पन्नास लाखाचं हे आहे काहीतरी मागील वर्षाचं दहा लाखाचं तुम्ही टर्नओव्हर टर्न ओव्हर पन्नास लाखाचं पाहिजे किंवा भांडवल कॅपिटल रेज केलेलं पाहिजे ते निकष वगैरे जाऊ द्या तिकडं तेवढं काय मला महत्त्वाचं वाटत नाही पुढे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय देखरेख समिती स्थापन करण्यात आलेली आहे तर ती मेरी कोम पुढे सनराइज हैदराबाद हैदराबादच्या कर्णाधारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर दक्षिण आफ्रिकेचा स्टुपैलू एडिन मार्करम पोल्युटेड रिवर स्ट्रेचेस फॉर रिस्टोरेशन ऑफ वॉटर हा क्वालिटी अहवाल आलेला आहे दोन हजार तेवीसचा तर त्यामध्ये अहवालमध्ये काय विशेष माहिती आहे ते बघा अहवाल प्रसिद्ध करणारी संस्था आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आता या अहवालात ठळक मुद्दे काय आहेत देशभरातील सहाशे तीन नद्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे पैकी तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दोनशे एकोणऐंशी नद्यांमधील तीनशे अकरा नदीपट्टे प्रदूषित असल्याचे आढळून आलेले त्यात सर्वाधिक प्रदूषित नदीपट्टे महाराष्ट्रात आहेत हा महत्त्वाचा पॉईंट आहे महाराष्ट्रात सर्वाधिक नदी जे आहेत ते प्रदूषित आहेत पुढे त्या खालोखाल मध्य प्रदेशमध्ये एकोणीस आहेत महाराष्ट्रात पंचावन्न नद्या प्रदूषित आहेत बिहार आणि केरळमध्ये अठरा आणि कर्नाटक उत्तर प्रदेशमध्ये सतरा अशा राज्यांचा क्रमांक लागतो आता नद्या प्रदूषित होण्याचं कारण काय आहे तर जे काही कारखान्यामध्ये आपण जे काही कचरा टाकतो त्यामुळे जास्त आहे बा असं त्यांचं म्हणणं आहे नुकतेच झालेले डॉ निधन झालेले डॉक्टर कनक रेळे या कोणत्या नृत्य प्रकाराशी निगडीत होत्या मोहिनी अट्टम पुढे साहित्य अकादमीविषयी आता साहित्य अकादमीची निवडणूक चालली आहे अध्यक्षपदासाठी त्यानुसार ही बातमी महत्वाची आहे स्थापना बारा मार्च एकोणीसशे चौपन्न आणि कोणत्या भाषांना ते पुरस्कार देते राज्यघटनेत नमूद बा बावीस भाषा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की कि, राज्यघटनेमध्ये कितव्या अनुसूची म्हणजे परिशिष्टामध्ये भाषांचा समावेश आहे ते सांगा आता साहित्य अकादमी काय करते चोवीस भाषांना जी आहे ती साहित्यकृतींना मिळ अकादमी पुरस्कार देत असते त्याच परिशिष्ट आठव्यामध्ये सॉरी राज्यघटनेत नमूद भाष बावीस भाषा आणि इंग्रजी आणि राजस्थानी या दोन भाषांना अकादमीने मान्यता दिलेली आहे अशी एकूण चोवीस भाषा होतात पुढे या साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळतात या पुरस्कारासोबतच भाषा सन्मान अनुवाद पुरस्कार बालसाहित्य पुरस्कार युवा पुरस्कार देखील दिले जातात साहित्य अकादमी फेलोशिप मानद फेलोशिप प्रेमचंद फेलोशिप आणि आनंद कुमार स्वामी फेलोशिप ही दिल्या जातात नोंदणीकृत चोवीस भाषाशिवायच्या भाषा आणि बोली मधील साहित्य कृतींची योग्य दखल घेण्याच्या उद्देशाने काय झालं एकोणीसशे शहाण्णव पासून अकादमीतर्फे भाषा सन्मान दिला जातो अकादमीचे मुख्य कार्यालय हेडक्वार्टर कुठं आहे नवी दिल्ली येथे आहे आणि प्रादेशिक कार्यालय कुठे कोठे आहेत ते बघा कोलकाता बेंगळुरू चेन्नई आणि मुंबई येते आता मुंबईच्या कार्यालयातून कोणत्या भाषाचं काम पाहिलं जातं ते म्हणजे मराठी गुजराती कोकणी आणि सिंधी या भाषाचं जे आहे ते काम पाहिलं जातं या अकादमीचे कार्यान्वन सामान्य परिषदेद्वारे केलं जाते आणि याच्यामध्ये सामान्य परिषदेमध्ये नव्याण्णव सदस्य असतात पुढे या साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू होते भारताचे पहिले पंतप्रधान देखील ते होते पुढे बारावी विश्व हिंदी संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे तर फिजी येते नादी या शहरामध्ये पुढे आय पी एलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे ऑस्ट्रेलियाचा पहिलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि उपकर्णधार म्हणून अक्षर पटेल याची निवड झालेली आहे म्हणजे नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे ओहयातील अमेरिका म्हणजे ओहिया ही जी आहे अमेरिकेत आहे आणि पहिले भारतीय वंशीय सिनेटर कोण आहेत तर निरंजन अंतानी आहेत अशा प्रकारच्या ह्या आजच्या चालू घडामोडी होते सहा मिनिट झालेले सॉरी बरेच प्रश्न होते व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ